कशाला रे रात्रभर जागत बसलास? जे जागा कुठे मस्त पैकी बेंच वर झोपलो होतो बाहेर पास क्लास. बेंच वर कधी झोप लागते? काहीतरी सांगतोस मला? आता दिवसभर कामाला जाणार ना, अरे कधी विश्रांती घेणार तू? तू एकदम गप्प बस, तू इथं पेशंट आहेस, काही बोलायचं नाही, कळलं? अरे खरंच, मी तो निरोप पाठवला होता, तो मिळाला की नाही? मीटिंगचा मीटिंग नाही झाली आहे का? बरोबर, सगळ्यांचा इगो हर्ट झाला असणार. मनीषा कोण मीटिंग घेणारी हो ना? पण एवढं मीटिंगच्या निमित्ताने सगळ्यांना तुला काय सांगायचं होतं? अरे आता मी आहे हॉस्पिटलमध्ये, त्या पठाणाचं कर्ज मिटवण्यासाठी मनोजने काही भलतसलत केलं म्हणजे मग, म्हणून त्याला काही सूचना दिल्या होत्या मी. आधीच बुडत्याचा पाय खोलात तसं नको व्हायला त्याचं. दुसरे राहुल रश्मी, तर मी मध्ये पडतीये म्हणून त्यांचं भांडण इतपत तरी आटोक्यात आहे. इथे मला सारखी काळजी लागली, काय कसे दोघ जण राहत असतील आणि काय करत असतील कोण जाणे. ए आई, तू प्लीज हे सगळे विचार करू नको, तू आराम करायला आलीस ना इथे. अरे पण मग राहुलने क्लिनिक विकलं म्हणजे मग एवढं मोठं क्लिनिक परत उभं करता येणार आहे का? तू शांत हो आधी, अजिबात असले विचार करायचे नाहीत, कळलं? चल फर्स्ट क्लास कॉफी घे, उठू. मस्त आणले सावकाश. अरे हो, माझं एक काम कर ना. काय ग? मला जरा न्यूज पेपर आणून दे ना. ओके, अजून काही हवंय? नक्की. कशी आहे कॉफी? छान आहे. मी आलोच. हा तुमचा मुलगा का? धाकटा, भडक माथ्याचा आहे जरा, पण खूप प्रेमळ आहे.